नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे, जी की राहणार आहे आपली राज्यातील 29, 30 आणि 31 जानेवारीची पावसाची अपडेट. राज्यामध्ये 29, 30 आणि 31 जानेवारीला नेमका पावसाचा प्रभाव कोणत्या भागामध्ये असणार आहे, कोणत्या भागामध्ये ढगाळ वातावरण सक्रिय असेल, कोणत्या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस, तर कोणत्या भागामध्ये वातावरण कोरडे आणि स्वच्छ राहील, ही संपूर्ण अपडेट जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. तसेच यामध्ये हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी त्यांचा नवीन हवामान अंदाज काय जाहीर केलेला आहे आणि हवामान विभागाचा नेमका अंदाज इशारा काय आहे तो सुद्धा आपण सविस्तरपणे बघूया. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी आहे ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट जे आहेत त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. चला तर आपण वेळ वाया न घालवता आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर राज्यामध्ये जे आहे आपल्याला अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण व अनेक भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. अरबी समुद्रामध्ये जो बाष्पाचा पट्टा निर्माण होतो आहे त्या बाष्पाचा पुरवठा होत असल्यामुळं राज्यामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणाचा परिणाम जो आहे 29 तारखेला बघायला मिळेल. तर 30 जानेवारीच्या रोजी आपल्याला अनेक भागांमध्ये पावसाचा प्रभाव त्या ठिकाणी दिसून येणार आहे. 30 व 31 तारखेला राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस तर काही भागांमध्ये गारपीट होण्याचीसुद्धा दाट शक्यता वर्तवली गेली आहे. त्यानंतर गुजरात, मध्य प्रदेशचा जो भाग आहे या भागामध्ये देखील याचा परिणाम असेल. गुजरात व मध्य प्रदेश, त्यानंतर महाराष्ट्र या संपूर्ण भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आता राज्यातील नेमक्या कोणत्या भागामध्ये याचा प्रभाव असणार आहे, तर आपल्याला जे आहे 29 जानेवारी रोजी त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी सक्रिय दिसू शकतो. यामध्ये कोकण किनारपट्टी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, त्यानंतर जे आहे रायगड, या भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची सक्रियता आजच्या तारखेमध्ये बघायला मिळू शकते. त्यानंतर जे आहे 30 जानेवारी रोजी आपल्याला जे आहे पावसाचा प्रभाव हा थोडा वाढलेला दिसेल. पश्चिम महाराष्ट्र, त्यानंतर उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरण सक्रिय असेल, तर काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा सक्रिय राहणार आहे. त्यामध्ये जो आहे नाशिकच्या जवळपासचा भाग, त्यानंतर धुळे व नंदुरबारच्या आसपासच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण सक्रिय असेल व अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसताना सुद्धा दिसून येतील. त्यानंतर नगर, पुणे हा जो भाग आहे या भागातील अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी पावसाची शक्यता थोड्याफार प्रमाणात असेल, मात्र ढगाळ वातावरणाचा परिणाम हा कायम असणार आहे. त्यानंतर समुद्र किनारपट्टीवर अनेक भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवली गेली आहे. त्यानंतरचं जे आहे 31 जानेवारी रोजी पावसाची सुद्धा ही आपल्याला सेम कंडिशन त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण पावसाचा परिणाम असेल. यामध्ये 30 व 31 जानेवारी रोजी आपल्याला छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, त्यानंतर धाराशिव, नांदेड, हिंगोली, परभणी हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये मात्र वातावरण हे स्वच्छ आणि कोरडे असणार आहे. विदर्भाचा विचार करता पश्चिम विदर्भामध्ये आपल्याला त्या ठिकाणी अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ हा जो भाग आहे, अमरावती या भागामध्ये देखील वातावरण स्वच्छ असेल तर काहीशा प्रमाणात ढगाळ वातावरणाचा परिणाम दिसून येईल. त्यानंतर पूर्व विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर यामध्ये अनेक भागांमध्ये वातावरण हे स्वच्छ राहणार आहे, मात्र त्यामध्ये काहीशा भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण सक्रिय होऊन पाऊस होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. अशा प्रकारे जे आहे अरबी समुद्रामध्ये निर्माण होत असलेला जो बाष्पाचा पट्टा आहे त्यामुळं आपल्याला हा पावसाचा प्रभाव, ढगाळ वातावरणाचा प्रभाव राज्यामध्ये बघायला मिळतोय. त्यानंतर कमी दाबाचा हवेचा जो पट्टा आहे तो पट्टा आपल्याला गुजरात, मध्य प्रदेश, त्यानंतर विदर्भातील पूर्व विदर्भ या भागामध्ये सक्रिय होताना दिसतोय. त्यामुळंच आपल्याला राज्यामध्ये 29, 30 आणि 31 जानेवारी रोजी पावसाची सक्रियता ही अनेक भागांमध्ये वर्तवण्यात आलेली आहे. मुसळधार पावसाचा प्रभाव हा जास्त भागात जरी नसला तरी हलक्या स्वरूपाचा पाऊस अनेक भागात आहे, मात्र काहीशा मोजक्या भागांमध्ये जसं की पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, त्यानंतर जो कोकणाचा भाग आहे या भागामध्ये आपल्याला अनेक भागांमध्ये गारपीट होऊ शकते असा अंदाज जो आहे तो हवामान खात्याने वर्तवला आहे.
हवामान अभ्यासक पंजाब डॉग यांनी सुद्धा सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आवाहन केलेले आहे की सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी त्या ठिकाणी घ्यावी, कारण ढगाळ वातावरणामुळे पावसामुळे अनेक पिकांवर त्या ठिकाणी रोगांचा अळ्यांचा प्रादुर्भाव होतो, त्यामध्ये हरभरा गहू इत्यादी पिके यांचा समावेश आहे आणि त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांनी जे आहे त्या ठिकाणी प्रिकॉशन्स घ्यावी, काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी त्या ठिकाणी केलेले आहे आणि हवामान खात्याने सुद्धा शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारे जे आहे राज्यामध्ये तीन दिवस पुढील तीन दिवस हवामानाचे जे आहेत ते राहतील, हवामानाची अपडेट राहील। तर हीच हवामानाची अपडेट या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे। तर ही हवामानाची अपडेट जी आहे ती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन जे आहेत ते हवामानाच्या अपडेट या ठिकाणी मिळत जातील। तर आता आपण भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन विषयासोबत, नवीन हवामानाच्या अपडेटसोबत, नवीन पावसाच्या अपडेटसोबत। तोपर्यंत मी इथंच थांबतोय, धन्यवाद।